प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। आज दिव्यांग जागतिक दिवस आहे आणि आज या ठिकाणी मी उभे आहे जळगावच्या महानगरपालिकेच्या समोर। या ठिकाणी जळगाव जिल्हा दिव्यांग सेना यांच्याकडून आमरण उपोषण या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या समोर। तर यांच्या विविध मागण्या आहेत, तर आपण थोडक्यात जाणून घेऊया दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं की त्यांच्या काय काय मागण्या आहेत। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। सर, आज तुम्ही आमरण उपोषण या ठिकाणी मांडलेलं आहे, तर तुमच्या काय काय मागण्या आहे या ठिकाणी? जो 5% अपंगांचा जो निधी असतो हा कमीत कमी 2011 पासून जळगाव महापालिकेने खर्च करलेला नाही। आम्ही वारंवार 3 वर्षापासून नाही का पाठपुरावा करतो, त्याकडे ते दुर्लक्ष करत आहे। आणि आज जागतिक अपंग दिवस असल्यामुळे आम्ही नाही का आज त्यांच्या विरुद्ध काळा दिवस पाडणार आहोत। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत दिव्यांगांना, जळगाव शहरामध्ये नाही का स्टॉल देण्यात यावे, इतर लोकांना देतात ते, आणि इथले जे नगरसेवक आहेत त्यांचे मानधन रेग्युलर होत आहे आणि दिव्यांगांना ते मानधन देत नाही आहे, आश्वासनं देतात, उत्तरं देतात आणि उळूवळूचे उत्तरं ते देत आहे। आज दिव्यांगांवर नाही का उपासमारीची वेळ आली, तरी नाही का इथली महापालिकाने का दुर्लक्ष करून नाही का भोंगाळ कारभार चालू आहे। त्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत मॅडम। या ठिकाणी उपोषण मांडण्यात आलेलं आहे, त्यांच्या विविध मागण्या आहे आणि त्यांचं म्हणणं हे असं आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।